सुनीताज रेसिपीज मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। आज शिवरात्र आहे तर आज आपण भगर आणि आमटी करणार आहोत। त्यासाठी मी दोन वाट्या भगर घेतले, नंतर शेंगदाणे हे धुवून घेतले आणि ह्या मिरच्या घेतल्यात, काही तळणार आहे आणि काही वाटणात टाकायचे आहेत आपल्याला। पण ह्या मिरच्या ज्या तळायच्या असतात किंवा आपल्याला वापरायच्या असतात त्या ह्या उभ्या चिरून घ्यायच्या, तर तेव्हा आपल्याला कळतं की या बघा काही किडक्या आहेत, मग ह्या आपण बाजूला काढायच्या आणि ज्या चांगल्या आहेत त्या आपण फक्त घ्यायच्या आहेत। हे आता मी भाजून घेते। शेंगदाणे आपले भाजलेले आहेत। आता ह्या मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं जिरं घेतलंय, शेंगदाणे, आणि त्यात आता मी काही आपल्याला जशा हव्या चवीनुसार तेवढ्या मिरच्या पण घालून घ्यायच्या। मी तीन मिरच्या घालते फक्त, कारण मी बाकी तळून घेणार आहे मिरच्या। वाटलंय पण नीट असं बारीक झालं नाही आहे, तर आपण त्याच्यात थोडंसं पाणी घालूया। बटाटा छान फ्राय झाला, आता जिरं घालते। जिरं पण छान फ्राय झालंय, आता आपण जे वाटण केलेलं होतं ते घालायचं। आणि ह्याच्या ह्या मिक्सरचंच भांडं आपण पाणी टाकून धुवून घेतो आहे, आणि हवं तेवढं आपण पातळ घट्ट करू शकतो। मी आता एक ते दीड ग्लास पाणी घालते। आमटी उकळली आहे, आता आपण चवीनुसार मीठ घालायचंय। आता फक्त 5 मिनिटं उकळू द्यायची, आणि तुम्हाला कोथिंबीर घालायची तर घालू शकता। आता मी हे जरा बारीक गॅसवर इथे उकळू देते, आणि इकडे आपण आता भगर कशी करायची ते बघूया। आता तेल घालते। आता आधी आपण मिरच्या फ्राय करून घेऊ, जे आपल्याला तोंडी लावण्यासाठी खायच्या आहेत। आता ह्याच तेलामध्ये जिरं घालते। जिरं छान फ्राय झालंय, आता ही भगर आपण धुवून ठेवली होती। तसंच पाणी घालून घ्यायचं 2 ग्लास। भगरीला जरा पाणी जास्त लागतं। आता यात मी थोडं शेंगदाण्याचं कूट घालते। आणि चवीप्रमाणे मीठ घालूया। आणि थोडं मीठ हे मिरच्यांवर घालू। आता आमटीचा गॅस आमटी झालेली आहे, तर आमटीचा गॅस बंद करते। आपल्याला हवी असेल तर कोथिंबीर पण घालू शकता। आता याला पण उकळाली की गॅस आपल्याला बारीक करायचं आहे, सिमवर करायचं आहे, कारण भगर फुल गॅसवर ठेवायची नाही,
अगदी लगेच खाली लागते। हे बघा छान उकळली आहे भगर। आता तिच्यावर आपण झाकण ठेवून देऊ आणि गॅस बारीक ठेवूया। थोडं याच्यावर पाणी घालून घ्यायचं। भगर थोडीशी अशी मधून मधून वर खाली करावी लागते, नाहीतर ती लवकर लागते खाली भांड्याला। पाच मिनटं झाले आहेत। बघा दाणा असं छान दाबला जातो म्हणजे आपली भगर तयार आहे। आपण आज भरलेली केळी करणार आहोत, तर मी ह्या दोन केळी घेतलेल्या आहेत आणि त्याला असे मध्ये इथे मागच्यापासून अशी चीर दिलेली आहे। त्यासाठी मी एक वाटी खोबऱ्याचा कीस घेतला आहे आणि साखर घेतली आहे मी एक वाटी आणि हे वेलची पूड आहे। आता आपण हे मिक्सरमधनं काढून घेणार आहोत साखर आणि खोबऱ्याचा कीस। चला तर बघूया कसं करायचं ते। हे बघा असं बारीक झालंय। आता याच्यात वेलची पूड टाकून घेऊया। वेलची पूड घालते। हे बघा ही केळीला अशी आपण चीर दिली आहे मध्ये आणि आता आपण हे याच्यात भरायचं आहे। आणि हे टाकून घ्यायचं असं व्यवस्थित। तसेच हे दुसरी पण आहे। खूप छान लागतात हे भरलेली केळी। आता आपल्याला हे मी कढईच तूप ठेवते गरम करायला। अजून हवीत आपण अजून करू शकतो केळी। सुनीताज रेसिपीजला सबस्क्राईब करा आणि सकाळ संध्याकाळच्या स्वयंपाकाचं टेन्शन घालवा आणि हो बेल बटन दाबायला विसरू। आता छान तापली आहे, त्याच्यात दोन मोठे चमचे जरा तूप टाकून घेते। तूप गरम होऊ देऊया। तूप लगेच विरघळला म्हणजे आपली कढई तापलेली आहे चांगली। आता ही जी भरलेली केळी आहे ही आपल्याला एक एक करून यात सोडायची आहे। तूप छान तापलंय, हळूहळू आपल्याला सोडायची आहे। अलगच सोडायची, नाजूक असते केळी जरा। एका बाजूने आधी होऊ द्यायची, नंतर मग आपल्याला उलट सुलट करायची। दोन मिनिटं पण नाही लागत। हे आपण भगरीच्या पिठात पण घोळवून अशी फ्राय करू शकतो। बघा कसं छान रंगवायचं केळी। आणि अशी भाजलेली केळी आरोग्यासाठी तर नक्कीच चांगली असतात। बारीक गॅसवर होऊ द्यायची। झाकण ठेवते मी आता। पाच मिनिटात आपली केळी भरलेली केळी तयार होते। तर झालेले किती छान सुगंध येते याचा। हे बघा आपली भरलेली केळी तयार आहे। आता मी गॅस बंद करते आणि झाकण ठेवून हो द्यायचं आणि आपल्याला जेव्हा फराळ करायचा त्यावेळेला आपण वाढून घ्यायचं। आपली उपवासाची डिश तयार आहे, तर तुम्ही नक्की करून बघा। खूप छान लागतं हे सगळं।